भारत चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाचा परिणाम भारतीय सणांवरही दिसून येत आहे। रक्षाबंधनामध्ये अधिकतर चायना राख्यांची प्रामुख्याने भरमार दिसून यायची, परंतु यावर्षी चायना राख्या बाजारातून अदृश्य झाल्या आहेत। दोन देशांमधील संबंधांमध्ये कटुतेच्या कारणाने चीनी वस्तूंवर भारतीयांनी बहिष्कार टाकला आहे। हेच कारण आहे की कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याचे उत्पादन स्थान विचारात घेतले जात आहे। शहरातील अनेक स्त्रिया खादीपासून राखी बनविण्याचे उपक्रम चालवित आहेत। त्यांची राखी ऑनलाइन ऑर्डरद्वारे मुंबई, पुणे आणि नागपूर आणि शहरातील अनेक व्यापाऱ्यांमार्फत खरेदी केली जात आहे। केंद्र सरकारच्या मिशन सौर चरखा अंतर्गत खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली कस्तूरबा सौर खादी महिला समितीकडून हा उपक्रम राबविला जात आहे। भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा सण संपूर्ण देशभरात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। शहरातील बाजारपेठेमध्ये विविध प्रतिष्ठानांमध्ये विक्रेत्यांच्या वतीने युवती व महिलांकरिता खास करून आकर्षक, मनमोहक व पारंपरिक राख्या विविध प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत। मोची गल्लीसह विविध ठिकाणी स्थापित स्टॉल्सवर राखीच्या सणाला घेऊन युवती व महिलांमध्ये अनोखा उत्साह दिसून येत आहे। कोरोना महामारीची पार्श्वभूमी, लॉकडाऊन नंतर अनलॉकच्या काळात बाजारपेठेमध्ये राखीचा सण असताना सुद्धा मंदीचे सावट दिसून येत आहे। यासोबतच चीनी राख्यांच्या बाबतीत ग्राहकांना सुद्धा रस नाही असे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे। गेल्या वर्षभरापासून चीनी वस्तूंबाबत ओढ कमी होत आहे। यावर्षी भारत चीन सीमेवर तणाव सदृश्य परिस्थिती आहे। या कारणामुळे व्यापाऱ्यांनी यावर्षी चीनची राखी मागविली नाही, अशी माहिती देताना राखी विक्रेत्याने दिली प्रतिक्रिया। राखी बहुत मंदी है, राखी को ऐसा पता नहीं, हफ्ते में दो दिन चालू रह रहा, हफ्ते में तीन दिन चालू रह रहा, राखी को बहुत भारी नुकसान है। ये बोलते एक नंबर चीज हमारा कलकत्ता, बॉम्बे, अहमदाबाद, राजकोट, बलसाड़, सूरत सब है, चाइना को कोई आइटम नहीं, चाइना बंद, कहीं भी नहीं मिलेगा।